बदलत्या जीवनशैलीमध्ये व्यसनाधीनता हा केवळ महानगरांमध्येच नव्हे तर राज्यातही चिंतेचा विषय बनलाय. सिगारेट असेल, दारू असेल, अशा व्यसनासह आता इंटरनेटचंही व्यसन लागलंय. पण हे व्यसन जर वेळी सोडवलं तर त्यातून बाहेर पडणं अशक्य नाही. आता तर पुण्यात या इंटरनेटच्या व्यसनापासून परावृत्त करणारं केंद्र सुरू झालंय. पाहूयात इंटरनेटच्या व्यसनापासून कसं दूर जायचं. प्रेक्षकांनो, तुमच्या घरातील लहान मुले किंवा आजूबाजूला जर कोणी सतत मोबाईलवर खेळत असेल तर जरा सावधानगी बाळगाच. कारण तुमच्या घरातील मंडळींना इंटरनेटचं व्यसन तर लागलं नाही ना, ते एकदा तपासून पहा. कारण आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या सर्वेक्षणानुसार 25% अधिक तरुण तरुणी इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेत. पाहूयात आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक काय म्हणतात. सध्या अनेक युवक आणि युवती आपण इंटरनेटच्या आहारी गेलेले पाहिलोत, पण मात्र या इंटरनेटपासून दूर कसं जायचं किंवा यापासून परावृत्त कसं व्हायचं यासाठी पुण्यात इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात आले. आता इंटरनेट व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याची गरज का भासली याविषयी आपल्यासोबत बातचीत करणार आहेत अजय दुधाणे सर. सर, हे व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याची तुम्हाला गरज का वाटली. सर्वप्रथम मला इथं सांगावंसं वाटतं की आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र गेल्या 10 वर्षापासून व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत आहे आणि गेल्या 1.5 वर्षापासून आम्ही इंटरनेट किंवा स्क्रीन ॲडिक्शन, नुसतं इंटरनेट नाही म्हणता येणार तर त्याला स्क्रीन ॲडिक्शन, एकंदरीतच स्क्रीन ॲडिक्शनवर आम्ही काम करतो आहोत. आणि यामध्ये विविध वयोगट असे आहारी जायला लागलेले आहेत याच्या, आणि याच्यात सगळ्यात जास्त या स्क्रीन ॲडिक्शनमध्ये सगळ्यात जास्त जो आपण रोजचा अगदी आपल्या म्हणजे खिशात हातात वगैरे असं आपण जे मोबाईल धरतो या मोबाईलचं व्यसन जास्त आहे. आणि याच्यात आम्ही एक सर्वे केलेला आहे, त्या सर्वेमधनं आम्हाला असं जाणवलं की 16 ते 22 वयोगटातली जी मुलं आहेत ही वेगवेगळ्या ॲप्समध्ये जवळपास 27 ते 28% ही मुलं ह्या वेगवेगळ्या ॲप्समध्ये म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि यूट्यूब हे 4 चॅनल आज यूथमध्ये जास्त म्हणजे आपण. सर, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही सर्वे जो केला आहे तर तो कशाच्या आधारे केला आहे आणि यात नेमकं तुम्हाला आढळून काय आलं. सर्वे जो केला आहे, कारण याच्यात सर्वे करण्याची गरज का भासली. सर्वप्रथम मी असं सांगेल की आम्ही गेले 1.5 वर्षापासून जेव्हा काम करतो आहे तेव्हा आम्ही एका कॉलेजमध्ये गेल्यानंतर आम्हाला तिथल्या प्रिन्सिपल सरांनी विनंती केली की सर, आपण इतर व्यसनांवर आपण कायमच अवेअरनेस प्रोग्राम करतो पण यावेळेस जरा विषय वेगळा घ्या, मोबाईल ॲडिक्शन घ्या. तर कारण त्या मुलांमध्ये ती समस्या त्यांना जाणवत होती. मग त्यानंतर आम्ही तो सर्वे करण्याचं ठरवलं आणि तो सर्वे अशा पद्धतीने केला की आम्ही त्यांना एक क्वेश्चनरी दिली आणि त्या क्वेश्चनरीतनं आम्हाला कळलं की ही मुलं किती तास, कारण एक एक मुलगा रात्री जर 11-11:30 तो फेसबुकवर बसतो आहे तर तो 2-2.5 वाजेपर्यंत फेसबुकवर बसतो आणि सकाळी 7 वाजता कॉलेजला येतो आहे, म्हणजे त्यांची पुरेशी झोपण होत नाही आणि ह्याच्यातनं त्यांच्या दैनंदिन आयुष्य वर परिणाम होतो आहे. तसंच बॉडी क्लॉकच टोटल त्यांचं बदलतं आहे. सर, आपण पाहतो की पण सध्या इंटरनेटची तेवढी गरज सुद्धा आहे आणि हे सगळं कसं रोखता मग, कारण इंटरनेटची गरज तर आहेच आहे. कारण आपल्याला बहुतांश अपडेट जे आहे, फक्त बातम्यांपुरतं मी माझ्यापुरतं नाही बोलत, पण बऱ्याच ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण व्हॉट्सअप सुरू करतो, लोकांशी संवाद असेल, या सगळ्या गोष्टी व्हॉट्सअपवरून होतात. तर मग हे कसं थोडंसं थांबवलं पाहिजे, कारण व्हॉट्सअप गरजेचंच आहे. व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टा या सगळ्या गोष्टी, या सोशल मीडिया जितक्या गरजेच्या आहेत आम्ही त्यांच्या वापरावर नियंत्रण आणा असं म्हणतच नाही आहे. आम्हाला काय म्हणायचं आहे की त्याचं नियंत्रण आलं पाहिजे त्याच्यावर कुठंतरी. ते चांगलं आहे, वाईट आहे, निश्चितपणे चांगलं आहे ना. आज ई शाळा आपण काढतो आहे ना, आपण महापालिकेच्या ई शाळा पाहतो आहे किंवा प्रायव्हेट स्कूलमध्ये आज टॅबलेट देत आहेत मुलांच्या हातात, बरोबर ही गरज आहे. मुलांना विज्ञान तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर अवगत केलंच पाहिजे, चालायलाच पाहिजे, पण त्याचा गैरवापर होतो आहे. म्हणजे मुलांच्याकडनं यूट्यूबवर किंवा फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर ज्या पद्धतीने विचित्र पोस्ट टाकल्या जात आहेत त्याच्यातनं जी एक मानसिकता बदलते. यूट्यूब आणि व्हॉट्सॲप याला कुठल्याही प्रकारचं एक बंधन नाही राहिलेलं. आता या ई व्यसनमुक्त केंद्रात तुमच्याकडे किती पेशंट्स आहेत सध्या. आत्ता इथे जे आहे आम्ही OPD बेसिस आणि IPD बेसिस दोन्हीवर काम करतो आहोत. आत्ता आमच्याकडं IPD साठी चंदननगरला जे आमचं व्यसनमुक्ती केंद्र आहे तिथं आम्ही उपचार त्यांना देणार आहोत आणि आत्ता तिथं 3 जण उपचार घेत ई इंटरनेटसाठी आज उपचार घेत आहेत. बरं, आणि पेशंटचा कसा प्रतिसाद आहे तुम्हाला, तुम्हाला वाटतं ते बाहेर पडत आहेत हळूहळू. निश्चितपणे बाहेर पडू शकतात, कारण सगळ्यात पहिली गोष्ट की आमच्या इथे त्यांना कुठल्याही प्रकारची गॅजेट्स वापरता येत नाहीत. म्हणजे मोबाईल कंपल्सरी अलाउड नाही आहे, म्हणजे
मोबाईल आमच्याकडे अलाउडच नाही, त्यामुळे त्यांना दिला जात नाही. ते आमच्या स्टाफकडेही त्याची मागणी करत नाहीत की आम्हाला मोबाईल द्या किंवा इतर गॅजेट्स द्या. पण एक कॉन्फिडन्स त्यांना पहिला आला ना की आज एक महिना दीड महिना आपण इथं थांबल्यानंतर आपण गॅजेटशिवायही जगू शकतो. आपण फेसबुक, इंस्टाग्राम, गेम्स याच्याशिवायही जगू शकतो आणि इतरही आहे. याच्यात सगळ्यात मोठं काय झालेलं आहे की इथं संवाद कमी होत चाललेला आहे आणि त्या मुलांशी बोलणं गरजेचं आहे. आणि इथं संवाद वाढला, आमच्या इथं आल्यानंतर ॲटोमॅटिकली काउन्सिलर्सबरोबर, इतर ह्याच्याबरोबर आमच्याशी ते संवाद वाढला आणि त्यामुळं ते मनमोकळा संवाद झाल्यानंतर आज त्यांच्यात खूप छान फरक दिसतोय आम्हाला. दिवसभर पेशंट असं केंद्रात असतात का? हो, दिवसभर ॲडमिट असतात. त्यांचा सकाळ 6 ते रात्री 10 वेगवेगळे लेक्चर्स त्यांना असतात, वेगवेगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या जातात. काही व्हिज्युअल आहेत, काही TV दाखवले जातात, काही स्क्रीनवर दाखवले जातात की म्हणजे प्रेझेंटेशन माध्यमातून त्यांना दाखवले जातात की हे कसं चुकीचं आहे, हे कसं योग्य आहे आणि आपण कसे चुकत होतो. आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे मनोविकास मानसोपचार केंद्र सुरू करण्यात आलंय आणि त्यात इंटरनेटच्या आहारी गेलेले तरुण आढळून आलेत. आता आपल्यासोबत स्वतः पेशंट आहे, तू किती दिवसांपासून तू या केंद्रात आहेस? 3 महिने. बरं, तू काय काय केलंस आत्तापर्यंत, काय काय तुझ्यावर कशा पद्धतीने उपचार केले गेलेत? इथल्या ट्रीटमेंट, मेडिटेशन आणि लेक्चर्सने माझ्या मनावर जरा ताबा आला आहे. आणि पहिले इथं आलो होतो तेव्हा म्हणजे मोबाईल वाटायचा माझ्याकडंच असावा, चिडचिडपणा यायचा, इरिटेशन व्हायचं. पण आता ट्रीटमेंट घेतोय व्यवस्थित, 3 महिने झाले, तेवढं अट्रॅक्शन काय वाटत नाही. आता मोबाईल 3 महिन्यांपासून नाही आहे तुझ्याकडे? नाही. बरं, आता तुला असं वाटतंय की तुला आता मोबाईल नसेल तरी तू संवाद साधू शकतो किंवा तुला असा गरज नाही वाटत आहे मोबाईलची? मला आता गरज नाही वाटत आहे मोबाईलची एवढी. बरं, तुला आता काय काय आवडतं, पण काय काय करतोस तू त्या केंद्रामध्ये दिवसभर? तिथं लेक्चर ॲक्टिव्हिटीज असतो, एक्सरसाइज असतात, ते व्यवस्थित करतो, त्याच्याने म्हणजे असा दिवस जातो. बरं, आता तू TV वगैरे पाहतोस मग? हो. आणि सुरुवातीला तू फक्त नेटच्या ॲडिक्टेड होतास का, म्हणजे इंटरनेट ऑन करायचं, यूट्यूब असेल किंवा आपण जे सोशल मीडिया असतो तर त्या पद्धतीने तू वापरायचंस का फक्त? हो. आणि शाळेत वगैरे असल्यापासून तुला सवय होती का? किती दिवसांपासून बरं तुला सवय होती ही? मला 2010 पहिला मोबाईल भेटलेला आणि तसं वाढत वाढत 2015-14 ते ॲडिक्शनमध्येच बदललं. बरं, तुला कोण माहिती दिली या केंद्राची? आजोबांनी बघितलं आणि त्यांनी ॲडमिट केलं. सुरुवातीला तुला जेव्हा तुझ्याकडनं मोबाईल काढून घेतला तेव्हा तुला त्रास झाला? हो, असं वाटलं कुठली तर वस्तू नाही आहे. मग ते हळूहळू तू कव्हर होत गेलास. बरं, आता तू एकदम ओके आहेस, तुला मोबाईलची गरज नाही? नाही. आपण पाहिलं की हा पेशंट आहे जो ई व्यसन मुक्ती केंद्रात आहे आता सध्या, पण त्याला आता मोबाईलचं जे ॲडिक्शन होतं ते ॲडिक्शन दूर झालेलं आहे, मोबाईलपासनं किंवा इंटरनेटपासनं तो परावृत्त झालेला आहे. ह्यावर मानसोपचार तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ते पाहूयात. ज्या प्रकारे ते तरुण तरुण या याच्यामध्ये अडकत चालली आहे, इंटरनेटच्या विळख्यामध्ये किंवा गेमिंगचं ॲडिक्शन आहे, कोणाला शेअरचं किंवा गॅम्बलिंगचं ॲडिक्शन आहे इंटरनेटवरती, कोणी शॉपिंग ॲडिक्शन करतं, कोणी पोर्नोग्राफी करत आहे, या पोर्नोग्राफी असेल, गेमिंग असेल, त्यांचा सोशल साईट्स असतील, नेटवर्किंग साईट असेल, ज्या प्रकारे त्या मुलांना किंवा इव्हन तुम्ही मोठे असाल तेव्हा जेव्हा तुम्हाला हे इंट्रोड्यूस केलं गेलं होतं, जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा इंटरनेट, मोबाईल किंवा कुठलंही ॲप, हे जेव्हा हे टेक्नॉलॉजी, कुठली स्क्रीन ही इंट्रोड्यूस केली गेली होती, तुम्ही तिथनं ते जसं तुम्ही वाढत वाढत जाऊन तुम्हाला ती सवय झाली. सवय आणि व्यसन याच्यामध्ये खूप बारीक लाईन आहे. त्या तुम्ही नंतर असं कळलं तुमच्या त्यांच्या बिहेवियरमधनं की ते त्यांचं बिहेवियर, त्यांचा पॅटर्न कसं आहे, त्यांचं ते त्यांचं वागणं, त्यांचा तो कुठला कंटेंट बघतात, किती वेळा बघतात, किती वेळ त्या जातो, त्यात बाकीचे जे कम्युनिकेशन्स असतील, डायलॉग, फॅमिली टाईम असेल, पर्सनल टाईम असेल, हॉबी टाईम असेल, ज्यांनी आपल्याला आपलं आपण मानसिक आणि शारीरिकपणे हेल्दी राहू शकतो, तो सगळा टाईम, तो सगळा वेळ याच्यामध्ये इन्व्हेस्ट केला जातो तो आपल्याला कळत नाही. इथपर्यंत गेल्यानंतर मग नंतर कळतं की अरेच्या आपल्याला ॲडिक्शन आहे की आपल्याला आपण ॲडिक्शन किंवा व्यसनाच्या व्याख्यामध्ये बसतो आहे. तर आता हे ॲडिक्शन जे आहे हे अल्कोहोल आणि ड्रग्स याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. हे आपण थोडंसं मी नेहमी समजत असं की थोडं फूड ॲडिक्शनसारखं असतं. जसं अन्न हे गरज अतिशय गरजेचं आहे, ते आपल्याला बंद नाही करत आहेत. आता याच्यामध्ये एक प्रकारचं क्रेव्हिंग म्हणजे जे इंटरनेटमध्ये येतं ते क्रेव्हिंगला पहिल्यांदा आपल्याला आळा घालण्याकरता त्यांना आपल्याला सायको एज्युकेट करावं लागतं. म्हणजे त्यांना माहिती दिली जाते की एक्झॅक्टली काय चाललं आहे तुमच्याबरोबर, तुम्ही किती अडकलेला आहात,
उलट आहे समाजाचा ते एक विशेष सायकल आहे. म्हणजे आधी तुम्हाला तुम्ही मुलांना तुम्ही टॅब म्हणा किंवा मोबाईल म्हणा देता, त्यात मुलं अडकत जातात. त्यात मुलं अडकत गेल्यानंतर मग हळूहळू डायलॉग किंवा संवाद लोकांमधला, म्हणजे पालक आणि मुलं यांच्यातला, किंवा इव्हन पती पत्नींमधला, किंवा मित्र संस्कृती आता ही जरा कमी झाली आहे, कट्टा संस्कृती गेलेली आहे पुण्यातली, तर हे सगळं हा कमी झाल्यामुळे तुम्ही तोच वेळ तुम्ही जास्त करून मोबाईलमध्ये किंवा स्क्रीन कुठलं तुमचं असेल त्याच्यावरती इंटरनेटवरती घालवता, आणि त्याच्यानंतर त्याच्यामधनं बाहेर येण्याकरता हेच तुम्हाला रिव्हर्स इंजिनिअरिंग करावं लागतं. प्रेक्षकांनो, जर अशा इंटरनेटच्या व्यसनापासून तुमच्या कुटुंबियांना आणि आत्मीयांना दूर ठेवायचं असेल तर घरातील व्यक्तीसोबत संवाद वाढवा. कॅमेरामन रोहित वनकटेसह शनाया शेख, दिनमान न्यूज, पुणे.